कल रात को हमारे पुलिस स्टेशन के डिटेक्शन के ऑफिसर्स और ये अमलदार हैं, इनको ऐसी इन्फॉर्मेशन मिली कि कुरार विलेज में एक आदमी ने गांजा लाया है और वो इसकी बिक्री करने वाला है। उस इन्फॉर्मेशन के तहत हमारे नाइट के पीआई पितड़े, पीआई चार के एपीआई भोए और बाकी डिटेक्शन स्टाफ, इन्होंने उस आदमी के जहाँ पे उसने ये माल रखा था उस गोडाउन में वहाँ पे रेड किया। 60 किलो गांजा, जिसके ट्रेड प्राइस है 9,45,000। ये हम लोगों ने, हमारे स्टाफ ने जब्ती की और फिर उस आदमी को पुलिस स्टेशन लाया गया और उसके खिलाफ केस रिकॉर्ड किया। उस आदमी का नाम सचिन साळुंखे है और पेशे से ये सिविल इंजीनियर है, लेकिन 2 साल से और खास करके कोविड में ये सब्जी बेचता था और सब्जी के नाम पे ये गांजा भी लाता था और ये गांजा उसने उड़ीसा से लाया था। काल दिनांक 15 तारखेला रात्रीच्या वेळेला आमच्या डिटेक्शन स्टाफच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अशी माहिती मिळालेली होती की कुरारी विलेज ह्या ठिकाणी एक इसम त्याच्या घरामध्ये त्याने गांजा आणून ठेवलेला आहे आणि त्याची तो विक्री करणार आहे। त्या माहितीवरून आम्ही त्याची सत्यता वगैरे पडताळणी केली। त्याच्यानंतर आमचे नाईटला ड्युटीला असलेले पोलीस निरीक्षक पितळे, चाळके, तसेच एपे भोये आणि सर्व डिटेक्शनचा स्टाफ यांनी कुरारी विलेज ह्या ठिकाणी जाऊन त्या सदर इसमाच्या घरी रेड केली। त्यावेळी त्याच्या गोडाऊनमध्ये काही कांद्याच्या गोणी होत्या आणि त्याचबरोबर 3 गांजेचे गोणी होत्या। ते सर्व आम्ही ताब्यात घेतल्या आणि पंचनामा करून ताब्यात घेतले। साधारणपणे 63 किलो गांजा आम्हाला मिळून आला, ज्याची मार्केट रेटप्रमाणे प्राईज 9,45,000 रुपये। आम्ही त्याच्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये येऊन केस रेकॉर्ड केली आणि सदर इसमाला आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केली। किती आरोपी होते सर? नाही, त्याच्यामध्ये आरोपी एकच आहे, ज्याचं नाव सचिन साळुंखे आहे, 28 वर्षाचा आहे। हा सचिन साळुंखे हा पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे, परंतु गेल्या 2 वर्षापासून आणि खास करून कोविड ह्या कालावधीमध्ये तो भाजीपाला विकण्याचं काम करत होता आणि त्या भाजीपाला तो आणायचा, ज्या गोण्यांमधून आणायचा त्याचबरोबर त्याने हे गांजा आणलेला होता। गांजा उसने ओरिसा से लाया था, वो सब्जी भाजीपाल्याचा जो ट्रक होता त्या ट्रकमध्ये भाजीपाल्यांसोबत त्याने गांजाच्या 3 गोण्या आणल्या होत्या।